तर आज आपण शिकणार आहोत बहुपदीचा भागाकार म्हणजेच डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल वर्ग 8वा भाग 2। तर आपण भाग 1 मध्ये काय शिकलो हे पहिले पाहून घेऊया। भाग 1 मध्ये आपण शिकलेलो एक पदीचे भागाकार, बहुपदीचे भागाकारातील संबंध, बहुपदीच्या भागाकाराची क्रिया। तुम्हाला हा भाग समजण्यासाठी मागील भाग म्हणजेच भाग 1 बघणं आवश्यक आहे। आज आपण काय शिकणार आहोत ते पाहूया। बहुपदीचा द्विपदीने भागाकार म्हणजेच डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल बाय अ बायनॉमियल। तर पहिले आपण समजून घेणार आहोत द्विपदी म्हणजे काय। मागील भागामध्ये आपण एक पदी बघितले। एक पदीची काही उदाहरणं म्हणजे 3m² 7n² 4n² किंवा 4a 3a अशी असतात। यामध्ये एकच पद असते। तर आपण पाहूया द्विपदी म्हणजे काय। द्विपदीची काही उदाहरणं आहेत, ते आहेत 3m² + 2, 7n² + n, 4a² + 1। तर ही 2 पदे आहेत म्हणून याला द्विपदी म्हणतात। आपण एक उदाहरण बघणार आहोत, ते आपण 4x + 4 ला 2 ने भागणार आहोत। तर इथे आपण 4x + 4 लिहू, इथे 2 लिहू। तरी x² ची कोटी 2 आहे, बरोबर। मग आपण x² ला x ने भागले तर आपल्याला x मिळते, पण इथे x लिहून घेऊ। आता ह्या x ला आपण 2 ने गुणिले तर आपल्याला मिळते 2x। तर आपण इथे 2x लिहून घेऊ। तर आपल्याला 2x मधून 2x वजा करायचे, म्हणून आपण इथे 2 वजा बाकीची चिन्ह टाकू। ही वजा बाकी केल्यावर 2x वजा केल्यावर आपल्याला 0 मिळते। 4x मधून आपण 2x वजा केल्यावर आपल्याला 2x मिळते व हा 4 पुढे सरकतो। आता आपल्याला मिळाले आहे 2x + 4। आता आपण 2x ला x ने भागले तर आपल्याला काय मिळेल, 2, म्हणून आपण इथे 2 लिहिणार आहोत। तर या 2 ला आपण 2x ने गुणिले तर आपल्याला 2x + 4 मिळते। 2x + 4 आपण इथे लिहून घेणार आहोत। 2x + 4 मधून 2x + 4 आपण वजा करणार आहोत, आपल्याला मिळणार आहे 0। म्हणजेच आपले भागाकार पूर्ण झालेले आहे। तर आपण आता भाज्याची, भाजकाची व बाकीची या तिघांच्या कोटीमधील संबंध पाहणार आहोत। आपण मागील भागामध्ये पाहिले होते की भाज्याची कोटी नेहमी भाजकाच्या कोटीपेक्षा मोठी असते व भाजकाची कोटी नेहमी बाकीच्या कोटीपेक्षा मोठी असते। इथे भाज्याची कोटी किती आहे, भाज्याची कोटी आहे 2 व भाजकाची कोटी आहे 1 व बाकी म्हणजे 0 ची कोटी आहे 0, कारण ही पूर्ण संख्या आहे। म्हणून आपल्या कोटींचा संबंध इथे पूर्ण झालेला दिसतो, म्हणून आपले भागाकार पूर्ण झालेले आहे। तर आपण आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत, ते आहे 6x² + 4 + 3x² + 2 - 9 + 5x + 5x³। याला आपल्याला भागायचे आहे 2x - 1 ने। सर्वप्रथम आपण भाज्य व भाजकांना घातांकाच्या उतरत्या क्रमाने लावून घेणार आहोत। आपल्याला मिळेल 6x² + 4 + 5x³ + 3 + 3x² + 2 + 5x
वजा 9 व भाज्य असेल एक्सचा घातांक 2 वजा 1। ते आपण 6 x^4 ला 1/2 ने भागणार आहोत। आपल्याला मिळते 6 x^2। ते आपण इथे लिहून घेऊया। आपण 1/2 ला 1/2 - 1 ला 6 x^2 ने गुणिले तर आपल्याला मिळते 6 x^4 - 6 x^2। ते आपण इथे लिहून घेणार आहोत। आता आपल्याला भाजकामधून ही संख्या वजा करायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की एक वजा चिन्ह दाखवले आहे। या वजा चिन्हामुळे इथले वजा चिन्ह अधिक चिन्हामध्ये बदलले जाते। ही वजा बाकी केल्यावर आपल्याला हे मिळते ते 5 x^3 व वजा 9 हे असेच्या असे खाली येतात। आता आपल्याला 5 x^3 ला 1/2 ने भागायचे आहे। आपल्याला मिळते 5x। हे 5x आपण इथे लिहून घेऊ व 5x व 1/2 - 1 यांचे गुणाकार करू। हे गुणाकार केल्यावर आपल्याला मिळते 5x^3 - 5x। हे आपण इथे लिहून घेतलेले आहे। तर या दोन संख्यांची आपल्याला वजा बेरीज करायची आहे। मागील प्रमाणे इथे वजाबाकी चिन्ह आलेले आहे व हे वजाबाकी चिन्ह या वजाबाकी चिन्हामुळे बदलले गेले आहे। वजाबाकी केल्यावर आपल्याला मिळणार आहे 9x^2 - 10x - 9। तर आपल्याला 9x^2 ला 1/2 ने भागायचे आहे। आपल्याला मिळते 9। आपण ते 9 लिहून घेऊ व 9 व 1/2 - 1 या दोघांची गुणाकार करू। आपल्याला मिळते 9x^2 - 9। हे आपण इथे लिहून घेतलेले आहे। ही शेवटची वजा बेरीज आहे। आपल्याला मिळते 10x + 0। म्हणजे 9x^2 व 9x^2 यांची वजा बाकी 0 ते 9 - 9 व 9 यांची वजा बाकी 0 येते। तर आपण आता भाजकाची कोटी भाज्याची कोटी व बाकीची कोटी पाहणार आहोत। भाज्याची कोटी आहे 4, भाजकाची कोटी आहे 2 व बाकीची कोटी आहे 1। ते तुम्ही पाहू शकता बाकीची कोटी 1 आहे। तर हे संबंध बरोबर आहे त्यामुळे आपले गणित पूर्ण झालेले आहे। धन्यवाद।